कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या. आयात निर्यातीचं धोरण चुकीच्या पद्धतीने राबवल्याने कांद्याचे भाव पडले. भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीत सडू लागला असून कांदा चाळीचे पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक घेतलं जातं. गेल्या वर्षी कांदा पिकाचं व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी घोड आणि कुकडी नदीच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतीचा कांदा पिकवण्यातही आला. यासाठी जवळपास एकरी 60,000 रुपये खर्च करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला, त्यावेळी देखील मातीमोल भावाने हा कांदा विकला गेल्याची चर्चा शेतकरी करतायत. 2019 निवडणुकीचा परिणाम होऊन सत्तेतील सरकार कांद्याला भाव मिळवून देईल या आशेवर मोठ्या प्रमाणात अनुदानित कांदा दगडाच्या चाळीत साठवण करून ठेवण्यात आला. केंद्र शासनाने या कांदा चाळीसाठी अनुदान दिलं असलं तरी देखील कांदा चाळी उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जच घेतलंय. 6 महिने झालेत कांदा चाळीत पडून आहे. सरकारने कांदा निर्यात केला पण शेतकऱ्यांच्या मालाला बाजार दिला नाही. जुना कांदा बाजारपेठेत येऊ देत नाही. शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकवलेल्या मालाचा पंचनामा करून त्यांना अनुदान देऊन पाठीशी उभं राहावं. शासनाला मी नम्र विनंती करतो की शासन शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करायची घोषणा करते. आम्ही चाळीमध्ये 6 महिने कांदा साठवून ठेवलाय. साठवून ठेवण्यासाठी यांनी चाळी बांधून दिल्यात आणि शेतकऱ्याला सांगितले कांदा साठवतो मला बाजार अवश्य मिळेल. 6 महिने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत ठेवलाय. आज तो मातीमोल विकतोय. मार्केट कमिटीवाली तर घेतीच नाहीत आणि अरणीच्या अरणी बसल्या. शेतकऱ्यांनी काय करायचं आज याची नुकसान भरपाई म्हणून निदान कमीत कमी भांडवली खर्च निघण अशा पद्धतीने शासनाने पंचनामा करून काहीतरी द्यावं असं मी मायबाप सरकारला विनंती करतो. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या आणि व्यापारी या कांदा चाळीतला कांदा आणू नका असं सांगतात. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या मालाचं करावं तरी काय? सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. हे पहा, शेतकऱ्याचे कांद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. 6 महिने झाले वखारीमध्ये कांदा जोपासून ठेवला. आज ना उद्या कांद्याचे पैसे चांगले होतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी आपापले सगळं कर्ज थांबून बाजारभावाची वाट पाहून आज कांद्याची परिस्थिती वखारीतून पाणी चालले. शासनाने बाहेरून माल मागवलाय आणि ह्या जुन्या मालाचा अजिबात काही होत नाही. मार्केटला गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी दलालांनी पाट्या लावलेल्या आहेत की जुना माल मार्केटला कृपा करून आणू नका. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनी माल पिकवला म्हणजे त्याच्याकडून काय गुन्हा झाला का? माल हा आणू नका म्हणजे आम्हालाच करायचं काय? शासनाने याचे पंचनामे करावेत आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. 1,000 टन माल शेतकऱ्याकडे आजही पडून आहे आणि तो जर आणू नका म्हणत असेल व्यापारी तर त्यांनी त्या कांद्याचं करायचं काय? तेव्हा मी या ठिकाणी विनंती करतो का शासनाने याचे पंचनामे करावेत आणि झालेल्या मालाचे त्यांच्या कमीत कमी भांडवली खर्च तरी त्या शेतकऱ्याला अनुदान देऊन शनी शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा. दुष्काळाच्या काळामध्ये जुन्या मालाचे पैसे होत नाही आणि नवीन येणाऱ्या मालाला पाणी नाही. हा शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. 12 महिने शेतात राबायचं आणि मालाला बाजारभाव नाही, यातून आम्ही प्रपंच कसा करायचा? शेतीमालाला बाजारभाव नसल्याने आम्ही जगायचं कसं? असा सवाल महिला शेतकरी सुंदराबाई खामकर यांनी केलाय. आमच्या कांद्याला बाजार नाही, आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? 12 महिने कष्ट करायचं आणि फुकट घालायचं का? आम्ही कसं खायचं, कसं राहायचं, काय करायचं? आम्ही आत्महत्येची येळ आली, काय करायचं? आम्ही